शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा विरोध नांदगाववरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये तिढा छगन भुजबळ अजित पवारांशी चर्चा करण्यासाठी देवगिरीवर दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत 96 जागांवर चर्चा काँग्रेसची पहिली यादी उद्या येणार नाना पटोलेंनी दिली माहिती राहुल कोल यांच्या उमेदवारीवरून दौंड तालुक्यात राष्ट्रवादीत नाराजी कोल यांनी युती धर्म पाळावा राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा संजय राऊत यांनी अमित शहांसोबत चर्चा केल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा काँग्रेसच्या बैठकीत दावा तर भाजपनं अफवा पसरवली वडेट्टीवार यांचा आरोप मातोश्रीवर इच्छुकांची गर्दी चेंबूर शिवडी भायखळा कुर्ल्यातील जागावाटपाचा तिढा आज सुटणार तर चौधरी आणि पातप्रेकर यांच्या उमेदवारी संदर्भात आज निर्णय 288 जागांवर ठाकरे गटानं तयारी सुरू केल्याची सूत्रांची माहिती जागावाटपातील मतभेदांवरून ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार अजित पवार गटाची यादी आजच जाहीर होणार 32 ते 35 उमेदवारांची नावं असण्याची शक्यता विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील सागर बंगल्यावर नांदेड पूर्व मतदारसंघातून हेमंत पाटील निवडणूक लढण्याची शक्यता महाविकास आघाडीत सत्तेत येईल आणि आमचं सरकार म्हणेल काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना दीर्घ विश्वास अकोल्यात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादवांच्या भाषणादरम्यान वंचितचा गोंधळ योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडत खुर्च्यांची केली तोडफोड शिंदेगडाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा समाजाचा घेराव आरक्षणासाठी काय केलं असा सवाल आमदार कल्याणकर निरुत्तर 24 ऑक्टोबर पर्यंत अंतर्वारीत कुणीच येऊ नये रणनीती ठरवण्यासाठी वेळ हवाय मनोज जरांगेंचं कार्यकर्त्यांना आवाहन परिवर्तन महाशक्तीचे 6 उमेदवार जाहीर अचलपूरमधून बच्चू कडू शिरोळ मिरजमधून स्वाभिमानी लढणार